खुलताबाद तालुक्यातील गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर वेळूर मध्ये अपूर्व विद्यार्थी विज्ञान मेळावा संपन्न झाला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती प्रिया अधाणे ह्या होत्या. जिल्हा आयुक्त स्काउट गाईड आणि श्रीनिवास मुरकुटे जिल्हा उपायुक्त हे होते. श्रीमती प्रिया अधाणे यांचं स्वागत इयत्ता 12वी कबड्डी आणि खो खो संघाच्या कर्णधार दिव्या जाधव यांनी केलं. त्यानंतर दीपाली शेळके यांच्या हस्ते झालं. श्रीनिवास मुरकुटे यांचं स्वागत इयत्ता 11वी कबड्डी आणि खो खो कर्णधार संदीप भोपळे आणि रोहित आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं. अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव यांचं स्वागत ज्येष्ठ शिक्षक वाकळे सर यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव यांनी केलं, तर स्काउट गाईड व मार्गदर्शन पर भाषण श्रीनिवास यांनी केलं, प्रिया आधाणे यांनी केलं. यानंतर मान्यवरांच्या हस्ते आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी होण्यास प्रशासकीय अधिकारी संदीप जाधव, तुकाराम जाधव, प्राध्यापिका ठाकूर घुगे आदींनी परिश्रम घेतले. रामलाल निंबोरे, AI न्यूज, खुलताबाद. देशी तोफ नाही. अच्छा, ते त्याच्यामध्ये वेगवेगळे शिक्षकांच्या माध्यमातून मुलांच्या माध्यमातून बनवले. या इयत्ता 9वीच्या वर्गातील विद्यार्थिनी आहेत आणि या वर्गाला आपण MCC घेत असतो.